मुंबईतल्या मढ परिसरातल्या अनधिकृत स्टुडिओजवर हातोडा मारण्यात आलाय. मुंबई महापालिकेकडून या अनधिकृत स्टुडिओजवर बुलडोझर फिरवण्यात आला. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर एनजीटीनं इथले 5 स्टुडिओ अनधिकृत असल्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू झाल्याचं किरीट सोमय यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून वसुली होत होती असा आरोपही त्यांनी केलाय. बांधकाम फेब्रुवारी 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली. 2 वर्ष आम्हाला संघर्ष करावं लागला पण न्यायालयाने न्याय दिला. 1000 कोटीचे स्टुडिओ तोडण्याची सुरुवात झाली. माझं लक्ष सध्या हे जे स्टुडिओ आहे हे स्टुडिओ डिमोलिश करण्यावर आहे. हिंदुस्थानातली जे गुरगावला एक जे मोठी इमारत पाडल्यानंतर ही दुसरी मोठी अचीवमेंट आहे की ज्यावर ठाकरे सरकारचे 100 हात होते. आदित्य ठाकरे आणि असलम शेख स्वतः यांना परमिशन देत होते आणि वसुलीचं काम होत होत. हे 24 महिन्यात म्हणजे शिंदे सरकार आल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात डिमोलिशन मुंबईकरांसाठी समुद्र वाचला.